आणि आता एक खळबळजनक बातमी येते सत्र न्यायालयामधून, कारण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी डी कंपनीशी थेट संबंध असल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींनी आपले लागेबांधे हे राजकीय नेत्यांशी असल्याची कबुली दिल्याचा दावा एनआयएच्या वकिलांनी केलेला आहे. म्हणजे डी कंपनीशी थेट संबंध असलेल्या आरोपींचे राजकीय नेत्यांशीही आर्थिक व्यवहार होते असा दावा एनआयएचा आहे. इतकंच नाही तर काही नेत्यांची नावं या आरोपींच्या हिटलिस्टवर सुद्धा होती असाही दावा एनआयएचा आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गणेश, वृषाली, अत्यंत खळबळजनक अशी माहिती आहे, कारण एनआयएचा दावा असा आहे की या दोन्ही आरोपींनी त्यांचे पॉलिटिकल अफिलिएशन म्हणजे ज्या ज्या राजकारण्यांशी त्यांचे लागेबांधे आहे त्याची पूर्ण माहिती एनआयएला दिली आहे. पण त्याच्या पुढची माहिती घेण्यासाठी चौकशी करायची आहे. एनआयएनं दावा केला आहे की आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख हे दोघे भाऊ आहेत, हे छोटा शकीलच्या साठी मनी लॉन्ड्रिंग करतात किंवा त्याचे पैसे हवाला मार्फत मुंबई महाराष्ट्र भारतातून परदेशात पाठवतात, त्याची गुंतवणूक करतात. हे दोघे यांच्या जवळचे जे हवाला ऑपरेटर आहेत ते राजकीय कनेक्शन असणारा किंवा राजकीय नेत्यांचेही हवाला ऑपरेटरचं काम करतात आणि त्यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. म्हणून ते संबंध काय, कोण ही लोक आहेत याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची आहे, चौकशी करायची आहे, यासाठी कस्टडी देण्यात यावी असा दावा एनआयएनं केला. इतकंच नव्हे तर एनआयएचं असं म्हणणं आहे की या दोघांकडून दोन लिस्ट प्राप्त झाल्या आहेत. एक लिस्ट आर्थिक व्यवहार ज्या ज्या राजकारण्यांशी आहेत त्यांचे, त्याची ती लिस्ट आहे, त्यांना किती पैसे दिले त्याची त्याच्यामध्ये नोंद आहे. याशिवाय दुसरी लिस्ट छोटा शकील किंवा अंडरवर्ल्ड आणि आयएसआय कडून त्यांना मिळालेल्याचा संशय आहे. हे हिटलिस्टची लिस्ट होती, म्हणजे ज्या ज्या राजकारण्या त्यांचे टार्गेट होते त्या राजकारण्यांची नावं त्या लिस्टमध्ये होती असाही दावा एनआयएनं केलाय. म्हणून कोण टार्गेट होते, कोणाशी आर्थिक व्यवहार होते, जी नावं समोर आली आहेत त्यांच्याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी एनआयएनं यांची कस्टडी मागितली होती. आरिफ अबू बकर शेख हा छोटा शकील याच्या बहिणीचा नवरा आहे. छोटा शकील याची बहीण फेमिदा हिचा हा नवरा आहे. म्हणून शकीलचा हा मुंबईतला सर्वात मोठा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होता आणि याच्या थ्रूच ऑपरेशन होत होते आणि याच्या थ्रूच राजकारण्यांशी कनेक्शन जोडले जात होते असा दावा एनआयएनं केला. म्हणून भविष्यामध्ये एनआयए या प्रकरणामध्ये आणखी मोठे खुलासे करू शकतात आणि त्या अनुषंगाने एनआयएचा तपास पुढे चालू आहे. वृषाली, नक्कीच एनआयएनं हा एक महत्वाचा आणि मोठा दावा जो आहे तो केलेला आहे. धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.